जागेच्या वादातून एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकानं संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना भवानीपेठ परिसरातील तुळजापूर वेशीत घडलीय. कुसुम दत्तात्रय चव्हाण या आपल्या मुलासह तुळजापूर वेस भवानीपेठ इथं राहतात. दरम्यानच्या काळात 22 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री 10:30 सुमारास निवृत्त पोलीस निरीक्षक विष्णू कृष्णाजी पवार हे मद्यप्राशन करून संबंधित घरी आले. त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कुसुम चव्हाण यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. घर जागेच्या कारणावरून निर्माण झालेल्या या वादाची ठिणगी जोडभावी पेठ पोलीस चौकीत पोहोचली. मात्र तिथंही एकमेकांमध्ये हाणामारी ढकलाढकली करण्यात आली. केवळ 1600 स्क्वेअर फूट जागेचा निम्मा हिस्सा आपला असल्याचा दावा निवृत्त पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी केला असून चव्हाण परिवाराला जगू देणार नाही अशी धमकी वारंवार देत असल्यामुळं आपल्या कुटुंबाला पोलीस संरक्षणाची गरज असल्याचं मत विश्वनाथ चव्हाण यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केलं. ह्या जागेत पूर्णपणे मोडकळीस आलेली होती. ह्या जागेमध्ये पूर्वीचे मातीचे घर होते, त्यामुळे माझ्या आईला व माझ्या भावाला त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मोडकळीस आलेल्या जागेत मी स्वतः दुरुस्ती करण्यासाठी ही जागा घेतली आणि दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. 9:30 ते 9:45 दरम्यान आले आणि त्यांनी स्वतः व्हिडिओ शूटिंग काढायला सुरुवात केली. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की मी काढालो, तुला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणून आरवाच्या भाषेत शिवीगाळी करायला आले. त्यानंतर मी मला वकिलांनी सांगितलं असं म्हणून त्यांनी अरेरावीची भाषा केली. परत आनामारीवर केली असताना बाचाबाची केली, बाचाबाची करून मला मारले. त्याच्यानंतर माझ्या हाताला लागलेलं आहे. त्यानंतर आम्ही पोलीस चौकीमध्ये माझ्या आईला व माझ्या भावालासुद्धा त्यांनी मारलेलं आहे. माझ्या भावाला मारल्यानंतर मी पोलीस चौकीमध्ये गेलो. पोलीस चौकीमध्ये घडला प्रकार त्यांना सांगितला, त्यांनी आमची दाद घेतली. त्यानंतर पोलीस चौकीमध्ये सुद्धा हे विष्णू पवार व लता माझी पत्नी लता चव्हाण आणि सासू या तिघांनीही मिळून मला पोलीस चौकीत पोलिसांच्या समोर मारलेला आहे. आणि त्यानंतर माझ्या भावाने ज्या पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन घडल्या ठिकाणी घटनास्थळी दाखवण्यासाठी आले असता त्याही ठिकाणी माझ्या पत्नीने व माझ्या सासूने व माझ्या दोन्ही मुलांनी भावांना गाडीवरून त्यांच्यासमोर उतरवून बेदम मारहाण केली व घराची